मला वाटलं माझे जे सगळे हे चाळीस वांड भाऊ आहेत त्यांची कारण आतापर्यंत संपलेली असतील दादा हो पण ती कारणांची काही म्हणजे यादीच संपत नाहीये तेही नसे थोडके अरे आम्ही इलेक्शन कमिशनलाही सोबत घेतलेले आहे इलेक्शन कमिशन कडून आम्ही तुमचा पक्षाने चिन्हही काढून घेतलेला आहे हार मान रहे है। चीज कि या हार कि नाहीधिष्ठित राजकारणाची नाळ ही प्रतिकांवर अवलंबून नाही आहे त्या मूल्याधिष्ठी राजकारणाची नाळ ही थेट मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाला जोडणारी आहे शहाजी बापू पाटील त्याला आपण त्याच्या मतदार संघात घुसून त्याच्याच व्हिडिओ क्लिप दाखवून सांगितलं त्याला लईच खरा माणूस असेल खऱ्यानं वागलो पाहिजे त्या माणसानं आणि त्यानं विचारलं पाहिजे की अय दादा अरे काय झालं त्या जागेच अरे मी एवढं ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय खासदार भाई सावंत आमचे दुसरे नेते माननीय दादा जाधव ज्यांनी अतिशय गोड प्रस्तावना केली त्या आमच्या उपनेत्या स्पोक पर्सन किशोरीताई पेडणेकर वरळीतला एक बुलंद आवाज आणि अत्यंत महत्त्वाचं नाव जे माला आणि शिवसेनेला जोडणारं म्हणूनसुद्धा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं नाव आहे असे आमदार सचिन भाऊ आहीर सूरज भैया चव्हाण मीनातई कांबळी मंचावर अनेक मान्यवर आहेत माझ्याकडनं काही नामोल्लेख राहू शकतात आपण मला क्षमा कराल अशी अपेक्षा डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे सर्व मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो ही शिवसेना ज्यांनी घडवली वाढवली या शिवसेनेचं रोपट ज्यांनी लावलं मराठी माणसांच्या हितासाठी त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करून आणि वंदनीय बाळासाहेबांनी जे शिवसेनेचं रोपट लावलं जोजवलं वाढवलं घडवलं त्याचा वटवृक्ष आणि त्याचा वाढ विस्तार करण्यासाठी अवघं आयुष्य जे पणाला लावत आहेत ते पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ज्यांचं म्हणणं तुमच्या सकट मीही ऐकायला उत्सुक आहे ते शिवसेना नेते युवासेना प्रमुख आणि आम्ही ज्यांच्याबद्दल कायम म्हणत राहतो की बत्तीस वर्षाच्या युवकाने भल्याभल्यांची भल्यांची शी गुल केली आहे ते सन्माननीय आदित्यजी ठाकरेजी आपल्या सगळ्यांच्या समवेत काही शेअर करण्यासाठी म्हणून मी उभी आहे वरळी माझ्यासाठी अजिबात नवीन नाही वरळी हे एका अर्थाने माझं माहेर घर आहे कारण या वरळीशी माझा जुना पंधरा वीस वर्षांचा स्नेह आहे या वरळीतल्या कित्येक चाळी मला मुखोद्गत अगदी तिथल्या प्रत्येक खोलीतल्या राहणाऱ्या कुटुंबासकट माहीत आहेत मग आमचे ब्याण्णवातले गौतम चव्हाण असतील तळातले यश कांबळे असतील माझ्या समवेत आत्ता उपस्थित असलेल्या आणि ज्यांचा वरळीच्या बिडडीमध्ये अगदी प्रत्येक घरामध्ये जिव्हाऱ्याचा स्नेह आहे अशा आमच्या अनिताताई दोडके असतील किंवा आत्ता आमच्या सोबत नसलेले पण तितकंच महत्वाचं नाव असणारे अजय भंडारी असतील कितीतरी नावं आहेत जी नावं या वरळीशी जोडलेली आहेत ज्यांनी मला या वरळीशी जोडून ठेवलेलं आहे या वरळीत मी बोलायला उभी आहे आणि बोलताना मला एक धागा घेऊन बोललो पाहिजे तो म्हणजे शिवतीर्थावर जेव्हा विजयादशमीच्या मुहूर्तावर मी काही मांडत होते तेव्हा मांडताना मी असं म्हटलं होतं की आपणा एक उसूल आहे भाई आपण असं कोणाच्याही मागे पुढे बोलायचं ते आपली सवय नाही इलाका तुम्हारा और धमाका हमारा हे आपला स्टाईल आहे और अगर इलाका तुम्हारा और धमाका हमारा ये अगर हमारा अगर स्टाइल है तर त्याच विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवतीर्थाला मी असं सांगितलं होत की जे जे लोक गेले त्यांनी त्यांनी प्रत्येकाने एक कारण सांगितलं आमच्या गावाकडच्या भाषेत त्याला निनांद्याला बारा बुद्धे असं म्हणतात ज्याला नांदायचंच नसतं ज्याला नांदवायचीच नसते त्याला बारा कारण सुचतात मला वाटलं माझे जे सगळे हे चाळीस वांड भाऊ आहेत त्यांची कारण संपलेली असतील दादा हो पण ती कारणांची काही म्हणजे यादीच संपत नाही ती यादी मला इथं सांगितली गेली पाहिजे कारण हा शिवसैनिकांचा निर्धार मेळावा आहे हा संकल्प मेळावा आहे हा निर्धार मेळावा यासाठी ही महत्वाचा आहे की ज्या पद्धतीनं अगदी चहू करून शत्रू आम्हाला कोंडीत पकडू पाहतोय ज्या पद्धतीनं आमच्यावरती वेगवेगळ्या संकटांचा मारा केला जातोय त्यावरून तरी त्यांना प्रत्येकाला आहे की अरे अजूनही हे झुंजत आहेत अजूनही लढत आहेत अरे आम्ही इतके हल्ले करतोय इतके आक्रमण करतोय आम्ही तुमच्या मागे ईडी लावतोय सीबीआय आम्ही तुमच्या सगळ्या शाखा प्रमुख कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस दाखल करतोय आम्ही तीनशे चोपन्न करतोय जे जे कलम वाटतील ती ती कलम लावतोय हेही नसे थोडके अरे आम्ही इलेक्शन कमिशनलाही सोबत घेतलेले आहे इलेक्शन कमिशन कडून आम्ही तुमचा पक्ष आणि चिन्हही काढून घेतलेला आहे आणि एवढं होऊन सुद्धा सगळीकडून मारा चालू आहे सगळ्या स्वायत्त यंत्रणा हाताशी धरून सगळ्या पद्धतीने हल्ले चालू आहेत तेव्हा त्यांना एक सांगितलं पाहिजे जे मी माध्यमांना मागच्या चार दिवसांपासून सांगते ते पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या समवेत शेअर केलं पाहिजे दादा हो प्रतिकांचं राजकारण फार महत्वाचं असत प्रतिकांच्या राजकारणामध्ये चिन्ह महत्वाचं असत झेंडा महत्वाचा असतो नाव महत्वाचं असत प्रतिकांच्या राजकारणामध्ये प्रत्येक प्रतीकाला तितकंच महत्व असत शिवसेना उभी करताना वंदनीय बाळासाहेबांनीही आम्हाला प्रत्येकाला काही प्रतीक दिली त्या प्रतीकामध्ये आमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये शिवबंधन दिलं इथं दिसत आहे जे फडफडणारे भगवे झेंडे ते आमच्या हातात दिले आणि याच प्रतिकांच्या राजकारणामध्ये आम्हाला आमचं चिन्ह म्हणून धनुष्यबान दिला प्रतिकांच्या राजकारणामध्ये आमची ओळख काय तर शिवसैनिक आम्ही कुठल्या कुटुंबाचे तर आम्ही शिवसेनेचे ही ओळख आम्हाला दिली आता प्रतिकांचं राजकारण आमच्या हातातनं हिरावून घेण्याचा प्रयत्न ते स्वायत्त यंत्रणांच्या माध्यमातनं करत आहेत पण भावांनो दादांनो तायांनो मायांनो हे समजून घ्या की प्रतिकांच्या राजकारणाच्याही खूप वर मूल्याधिष्ठित राजकारण असत ज्या मूल्याधिष्ठित राजकारणामध्ये काही मूल्य सामावलेली आहेत आणि तो खरा बेस आहे मूल्याधिष्ठित राजकारण क्रमांक एक ला येतं आणि त्याला अनुसरून प्रतिकांचं राजकारण येतं मूल्याधिष्ठित राजकारणामध्ये आमची जी मूल्य आहेत आमचं मूल्य मराठी माणसाचं हित आमचं मूल्य महाराष्ट्राची अस्मिता आमचं मूल्य छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सन्मान आमचं मूल्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गौरव आमचं मूल्य संविधानिक अधिकारांची लढाई आणि हे मूल्याधिष्ठित राजकारण प्रत्येक शिवसैनिकांच्या ठाई वंदनीय बाळासाहेबांनी रुजवलं वाढवलं आणि हे जे प्रत्येक शिवसैनिकांच्या ठाई मूल्य रुजवलं त्या मूल्याधिष्ठीत राजकारणाची नाळ ही प्रतिकांवर अवलंबून नाहीये त्या मूल्याधिष्ठित राजकारणाची नाळ ही थेट मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाला जोडणारी आहे मग काय शिंदे साहेब आपला अरणाव शिंदे बदलून ठाकरे लावतील का तर मूल्याधिष्ठित राजकारण तुम्हाला पाहिजे असेल तर कारण तुम्ही कितीही प्रतिका घेतली तरी मूल्यदृष्टीत राजकारण जर ठाकरे या नावाशी जोडलेला आहे तर एकनाथ भाऊंना मग कदाचित आता ठाकरे अडनाव लावायची वेळ येईल का विचार करावा लागेल राजे हो हे सगळं ज्या पद्धतीनं घडवून आणलं जाते मी म्हटलं की निनांद्याला बारा बुद्ध्या असतात एक एक कारण ज्याला नांदायचं नाही तो सांगत जातो एक आता नव कारण अजून एका जळगावच्या पाटला आम्हाला सांगितलंय तसा त्याच्या नावात गुलाब आहे पण वास धोत्र्याचा येतोय काय सांगितलं त्याने तो असं म्हणतोय कि मी जाणार नव्हतो मी गद्दारी करणार नव्हतो पण माझा मराठ्याचा मुख्यमंत्री होत होता म्हणून मी गेलो दादा अरे तू आता खरं बोलायलास का आधी खरं बोलत होतास कारण हे तेच आहे जे आधी सांगत होते एक म्हणायचा मला निधीच मिळत नव्हता शहाजी बापू पाटील त्याला आपण त्याच्या मतदार संघात घुसून त्याच्याच व्हिडिओ क्लिप दाखवून सांगितलं कि किती निधी त्यांना मिळालेला होता दुसरा सांगत होता मला भेटतच नव्हते त्याचे असंख्य फोटोच आपण व्हायरल केले तिसरा सांगत होता की नाही नाही यांनी महाराष्ट्राची अस्मिता यांनी महाराष्ट्राची मान खाली जाते म्हणून आम्ही चाललेले आहोत यांना महाराष्ट्र वाचवायचं होता अरे यांना जर महाराष्ट्र वाचवायचा होता तर मग जेव्हा भगतसिंग कोश्यारी आमच्या महाराष्ट्राची आण बाण शान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाटेल त्या पद्धतीने गरळ ओकत होते तेव्हा कुठे गेले होते हे सगळे लोक तेव्हा एकही जण बोलला नाही म्हणजे याच्यातलं एकही कारण खरं नव्हतं मग ते म्हणाले आम्ही हिंदुत्वासाठी गेलो आमचं हिंदुत्व महत्वाचं होत पण यातल्या एकाही कारणावर ते स्थिर होत नाहीत त्यांना प्रत्येक वेळेला त्यांचं मन खात प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की शिवसैनिकांना आम्ही काय सांगितल्यावर त्यांना पटेल आता त्यांनी नवच कारण काढलं म्हणाले मराठ्यांचा मुख्यमंत्री होणार होता म्हणून आम्ही गद्दारी केली म्हणजे आधीची सगळी कारण खोटी आहेत पण जर असं असेल तर एका अर्थाने हा आहे असं असेल तर एका अर्थाने ही जातीय तेढ पसरवणं आहे याचाही जरा विचार करावा लागेल दादा हो या सगळ्यांच्या मध्ये हेही नसे थोडके बघा एवढं सगळं चालू आहे तरी आपल्याकडे इन्कमिंग चालू आहे प्रवेश चालू आहेत आपल्याकडे खुर्च्या खचाखच भरलेल्या आहेत कुठेही फुटेज दिसत नाहीये खुर्च्या उचलायचं खुर्च्या काढून घ्यायचं खुर्च्या गुंडाळलेलं सगळ्या डिजिटल प्रिंट माध्यमांनी कॅमेरा नीट फिरवावा एक जरी खुर्ची रिकामी दिसली चायला वाटेल ते एक जरी खुर्ची रिकामी दिसली डणक्यात सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहेत आदित्योदय होत आहे आदित्योदय होत आहे एवढ्या हो सुद्धा आपल्याकडे इनकमिंग चालू आहे पक्षप्रवेश चालू आहेत ममता बॅनर्जी फोन करतात स्टॅलिन फोन करतात तेजस्वी यादव फोन करतात केजरीवालजी तर भेटायलाच भेटा आले आता केजरीवालजी भेटायला आले म्हणून साहेबांना वेळ मिळाला नाही म्हणून साहेबांनी एक व्हिडिओ संदेश पाठवला बघा कसब्याच्या पोटनिवडणुकीत लगेच एकनाथ भाऊ बोलले नाही बोलले तर पचल कस आणन बोललेच आणि म्हणतात कसे बघा म्हणे एवढं सगळं झालं तरी हे ऑनलाईनच आहेत हे काही येतच नाही आहेत खाली फील्ड मध्ये भाऊ आमच्या नेत्याला फील्ड मध्ये यायची गरज नाही अजिबात गरज नाही हे एवढे दिलदार बहादर शिवसैनिक महाराष्ट्र पिंजून काढायला समर्थ आहेत खंबीर आहे आमचा नेता असाच आम्हाला एका ठिकाणी बसून ऑर्डर करत राहील आणि आम्ही ती ऑर्डर फॉलो करू महाराष्ट्र आमचा निर्धार आहे आमचा संकल्प आहे या उलट एकनाथ भाऊंनी विचार करावा अरे मुख्यमंत्री पदाचा काही स्टेटस असत की नसत असत की नसत त्या कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये आमचे फडणवीस साहेब फडणवीस साहेबांच्या मोठ्या मोठ्या सभा उपमुख्यमंत्र्यांच्या मोठ्या मोठ्या सभा मुख्यमंत्री गल्ली गल्लीत न फिरायले तुम्ही ज्या लेवलला त्या लेवलला तुम्ही आमच्या नेत्याला आणायला बघत असाल तर आमच्या ने नेत्याने ने तुमच्या सारखे ने नेते अनेक घडवले रे आणि पुढेही घडवत राहतील काही सांगायचे नाही सन्माननीय उद्धव साहेबांना आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी नम्रपणे सांगितलेलं आहे की साहेब फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात संबंधाने आपण काय मांडायचं ते, ते मांडा बाकी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भिडायला आम्ही खंबीर आहोत बोला आता काय करतो त्यामुळे उद्धव यावर चर्चा करण्यापेक्षा ते तुम्हाला लाईन वर आणायला खंबीर आहेत हे जास्त महत्वाचं आहे त्यावर कुणी बोलायचंच नाही काय पद्धतीने ना सांगतात काय नाटक करतात अरे तुम्हाला जर मुद्द्यांवर बोलायचंय तर मुद्दे घेऊन बोला आणि मुद्दे घेऊन बोलायचं असेल ना तर आम्ही पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे मग त्यांच्याकडे काहीच मुद्दे नसतात विकासाचे मुद्दे नसतात मग कुणीतरी एखादा गद्दारांपैकी सांगतो अरे त्या वरळीतले बघा दोन आमदारांचा बळी घेतला एका आमदारकीसाठी एका मतदारसंघासाठी ह्याला सांगितलं पाहिजे भाई चाळीस <laughs> गद्दारांना काय कळावं अरे या शिवसैनिकांमध्ये जे मूल्याधिष्ठित राजकारण रुजवलेलं आहे ना त्या मूल्याधिष्ठीत राजकारणामध्ये आम्हाला शिकवलंय स्वामी निष्ठा काय असते नेत्यासाठी लढणं आणि मरण काय असतं झगडं काय असतं आणि त्यामुळे वरळी सारखा एक मतदार संघ तुम्ही ज्याला बळी म्हणताय आमच्या भाषेत त्याला म्हणतात आम्हाला अभिमान आहे की सचिन भाऊ अत्यंत एकनिष्ठ आणि आमच्याकडे आहे आणि त्यामुळे सचिन भाऊ आहिरांची जी भावना होती त्याची कदर किंवा त्याच्या बद्दलची कुवत बोलण्याची एकाही गद्दाराची नाही पुन्हा बोलताना त्यांनी भान ठेवावे आणि भान ठेवून हेही लक्षात ठेवावे की तुमची लाडकी बहीण तुमचा चक्रवाढ व्याजासकट हिशोब घ्यायला तयार आहे टिप्पणी करत करत राजे हो मी वारंवार असं सांगते की मुद्द्यांवर बोललं पाहिजे मुद्दे मांडले गेले पाहिजेत होत आहे काय आहे का की आम्ही ज्या वेळेला म्हणतोय की आता आम्हाला निर्धार करायचा आहे संकल्प करायचा आहे एकीकडे महाप्रबोधन यात्रा चालू आहे एकीकडे शिवसंवाद यात्रा चालू आहे हे चालू असतानाच आपलं एक अभियान आजपासून सुरू झाले कालपासून सुरू झाले ते शिवगर्जना सप्ताहाच अभियान सुरू झाले मी असेल अरविंदभाई सावंत असतील भास्कर दादा असतील किशोरीताई पेडणे असतील पेडणेकर असतील सचिन भाऊ आहीर असतील संजय राऊत साहेब असतील दहा दाही दिशेला दहा टीम दहा दिवसात अख्खा महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज आहेत आणि आम्ही हा निर्धार करून आहोत कि होय आम्ही कुठेही खचलेले आणि गणित गात्र नाही आम्ही संबंध महाराष्ट्र पिंजून काढू नुसता पिंजून काढणार नाही नुसते लढणार नाही तर शिवसेना तितक्याच ताकदीनं पुन्हा एकदा कम बॅक करेल आम्ही जिंकणार आणि आम्ही जिंकणार हा निर्धार करण्यासाठी राजे हो ही जी माणसं बोलताहेत यातल्या काही लोकांनी काही आरोप केले आपल्यावर निनाद्याला बारा बुद्ध्या बारा बुद्ध्यांमध्ये यांनी असे आरोप केले की अरे खोके येऊन भ्रष्टाचार तेवढा भ्रष्टाचार खरं म्हणजे किरीट भाऊ असतील किंवा शेलार असतील या लोकांनी भ्रष्टाचारावर बोलताना जरा आरशात बघितलं पाहिजे आणि आरशात बघून काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत शिवतीर्थावर ज्या किरीट भाऊंना मी हिशोब मागितला होता की बीकेसीच्या मेळाव्यात कोणत्या अकाउंट मधून खर्च झाले जो पक्ष अजूनही साधा रजिस्टर्ड नाहीये त्या पक्षाच्या केलेला खर्च कोणत्या खात्यातून केला होता यावरती किरीट भाऊंनी बोलावं पण यावरती ते अजिबात 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 त्यावरती बोलले नाही त्यावर त्यांनी चकार शब्द काढला नाही त्याच किरीट भाऊंना आपण लाख वेळा प्रश्न विचारलेले आहेत कि प्रताप सरनाईक असतील भावना गवळी असतील किंवा यशवंत जाधव असतील माझगाव इथून जवळ आहे या सगळ्या लोकांच्या ज्या चौकशा चालू केल्या होत्या त्या अचानक थांबल्या कशा काय या चौकशा पुढे कुठे होणार आहेत त्या चौकशा कुठपर्यंत आलेल्या आहेत तर यावर ते चकार शब्द काढत नाही यावर ते काहीच बोलत नाहीत शेलार आता परत काहीतरी बोलत होते आता हे म्हणजे एक शेलार बामा आम्हाला इतिहासातले माहिती होते तो एक एक महत्वाचं पात्र होत हे शेलार म्हणजे अवघड कार्यक्रम आहे या शेलारांना ज्या पद्धतीने मैदानात उतरवलेलं आहे हे सगळे टीम देवेंद्रचे कटाचे सहभागी असणारे लोक आहेत षडयंत्र करण्यामध्ये माहीर असणारे लोक कारण भारतीय जनता पार्टीचे जे जुने जाणते निष्ठावंत होते त्या जुन्या जाणत्या सगळ्या निष्ठावंतांना त्यांनी बाजूला सरकून टाकलं त्यातला आता एकही माणूस दिसत नाही कुठेही उलट आता ही सगळी नवीन टीम प्रसाद लाड असतील मंगल प्रभात असतील किंवा आशिष शेलार असतील किंवा दरेकर असतील ही सगळी नवीन टीम आता देवेंद्र फडणवीसांनी जमा केली आणि हे नवीन टीम जमा करून शेलार आपल्याला बोलत आहेत मुळात किरीट सोमय यांनी एकदा शेलारांना विचारलं पाहिजे काल पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली जी पत्रकार परिषद कदाचित माध्यमांनी फार हायलाईट केली नसेल पण त्या पत्रकार परिषदेतले महत्वाचे मुद्दे मी आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर केले पाहिजेत काय मुद्दे आहेत याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की मुंबई महापालिकेतली अत्यंत महत्वाची असणारी जागा जी वृद्धाश्रम आणि अनाथालयासाठी आरक्षित केलेली जागा होती जी फ्रामजी पेटी ट्रस्ट नावाने त्यांना ती जागा अलॉट झाली होती एकोणीसशे एक्क्याण्णव ला ही जागा अलॉट झाली होती ती जागा पुढे एकोणीसशे चौदा लाही राहिली आणि ती पुढे सोळा लाही राहिली एकोणीसला महाराष्ट्र शासन विकास आराखड्यामध्ये दोन हजार चौदा आणि सोळा आणि परत ती नंतर दोन हजार चौदा आणि सोळा ला सोळा ला ती महाराष्ट्र दोन हजार चौतीस पर्यंत अनाथालय वृद्धाश्रम आणि वेगवेगळ्या सामाजिक याच्यासाठी आरक्षित राहील असे सांगितले होते विशेष म्हणजे याच्यावर कोरोना काळामध्ये आणि नंतर जो काही गडबड झाली नगर विकास खाते आमच्या भावाकडे तेव्हाही होते आता आपण नीट समजून घ्या भावांनो आणि बहिणींनो काय फरक आहे सन्मान्य उद्धव साहेबांमध्ये आणि तोतया बाळासाहेबांच्या वारसदारांमध्ये हे जे तोतया लोक आहेत ते आपली तोतयेगिरी करताना काय पद्धतीने हे वागतात आणि कसे बोलतात एकीकडे जेव्हा कधी महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होतात तेव्हा तेव्हा नगर विकास खाते हे मुख्यमंत्री आपल्याकडे ठेवून घेतात महाराष्ट्रात एकमेव असे मुख्यमंत्री झाले सन्मान उद्धव साहेब ज्यांच्याकडे नगर विकास खाते नव्हते पण हेच नगर विकास खाते एकनाथ शिंदेनी मात्र स्वतःकडे ठेवले तेव्हाही आणि आता मुख्यमंत्री झाले तेव्हाही ही जागा जी प्रामजी पेटी ट्रस्ट साठी जी आरक्षित जागा होती या जागेवर कुठलीही प्रशासकीय कायदेशीर प्रक्रिया फॉलो न करता ही जागा एका खाजगी विकासकाला विकली गेली ज्याची किंमत एक हजार कोटी रुपयाची डेव्हलप झाल्यावर ती साधारण पाच ते सात हजार कोटी रुपयापर्यंतची मालमत्ता होतीये ती जागा एका खाजगी बिल्डरला खाजगी डेव्हलपरला विकली गेली ग्रामा इथेच थांबला नाही दादा हो पिक्चर एवढ्यावर एंड नाही झाला एकनाथ शिंदे अनारक्षित केली बेकायदेशीरित्या याच्यावरच आरक्षण उडवलं ही जागा एका खाजगी डेव्हलपरला दिली हे आरोप मी नाही केले हे आरोप आशिष शेलारांनी त्यांच्यावर केले आणि आशिष शेलार यांनी दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे एक याचिकेद्वारे याची चौकशी व्हावी तुम्ही कशा काय प्रकारे हे करता याच्यातली आर्थिक देवाण घेवाण किती झाली कितीचा फ्रॉड झाला किती पैशांचा तुम्ही भ्रष्टाचार केला हे माहिती व्हावे विचारणारी जनहित याचिका जनहित याचिका आशिष शेलार कडून एकनाथ शिंदेच्या विरोधात फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये दाखल झाली जून दोन हजार बावीस चा ड्रामा आठवा त्याच्या आधीची क्रोनॉलॉजी नीट समजून घ्या आता या क्रोनॉलॉजी मध्ये जर शेलारांनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे तर शेलारांनी आता ती मागितली पाहिजे की नाही माहिती शेलार लयच खरा माणूस असेल तर खऱ्यानं वागलं पाहिजे त्या माणसानं आणि त्यानं विचारलं पाहिजे की कि दादा अरे काय झालं त्या जागेच अरे मी एवढी मोठी याचिका दाखल केली पण शेलार बी खामोश शिंदे बी खामोश खामोश मोग्यांबो जमीन के पैसे गिन रहा आहे यावर काल एका सामाजिक कार्यकर्त्याने हस्तक्षेप याचिका दाखल केली इंटरफिअर करत एक पिटिशन दाखल केलंय आणि त्या पिटिशन मध्ये तो असं सांगत आहे की आम्ही ट्रस्टच्या आमची जागा तुम्ही अनारक्षित केली डी रिझर्व करून तुम्ही विकली विकलेल्या जागेवरती जर शेलारांनी याचिका दाखल केली तर आता शेलार का बोलत नाही आता आमचे काही प्रश्न शेलारांना जाहीर रित्या आहेत शेलार भाऊ तुम्ही आणि किरीट भाऊ एकाच पक्षाचे आहात मी गावाकडचं लेकरू आहे मला कॉर्पोरेट जगाचे नियम कळत नाहीत मला गावाकडच्याच भाषेत भाषेत बोलता माझ्या जरा रग आहे कारण माझ्या जगण्यात तितकी धग आहे मी धगीच आयुष्य जगून आले त्यामुळे माझी भाषा तुम्हाला थोडी रगेल वाटू शकते पण शेलार भाऊ तुम्ही जर किरीट भाऊ आणि तुम्ही एकाच पक्षातले आहात आणि म्हणून तुम्ही असे वागताय का कारण आमच्या गावाकडं म्हण आहे ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला शेलार भाऊ किरीट सोमा यांचा गजनी झालाय किरीट सोमा यांनी ज्या ज्या माणसावरती गुन्हे दाखल केले ज्या ज्या माणसांच्या चौकशा लावल्या ईडीने जणुका यांना कंत्राटी कामगार नेमले की काय अशा पद्धतीने हे स्वतः हातोडा घेऊन जात आहेत पण त्याच किरीट भाऊंना विसर पडतोय की नारायण राणेंचं बांधकाम न्यायालयीन निर्देशापेक्षा तीनशे टक्क्याने अधिक आहे ते मात्र पाडले जात नाही त्यावरती मात्र बोलले जात नाही त्याच ठिकाणी दुसरी घटना घडते की प्रताप यशवंत जाधव भावना गवळी अर्जुन खोतकर अनेक नाव आहेत माझ्याकडे मोठी कुंडली आहे या सगळ्या लोकांवरती मेंटली प्रेशर आणलं मेंटली प्रेशर आणून त्यांना केली केली के की करतात की हे करतात नाही दादा हो तुमच्या लहानपणी तुम्ही गोष्ट ऐकली असेल माझ्या आजीनं मला गोष्ट सांगितली गोष्ट काय होती जंगलामध्ये खीर खावीशी वाटली सगळ्या प्राण्यांनी खीर केली खीर सगळ्या प्राण्यांनी एकत्रित केली आता खीर खायची होती काही जण पाणी आणायला म्हणून गेले इतक्यात खीर फस्त झाली खीर कुणी खाल्ली शोधून काढायचं होत एक नियम ठरवला घागर घ्यायची नदीमध्ये पालती घालायची प्रत्येकाने घागरीवर उभं राहायचं मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी म्हणायचं दादा हो या प्रत्येकाला बुडबुड घागरीचा प्रयोग किरीड भाऊंनी केला प्रत्येकाला भीती वाटली घागरीवर बसायच्या आधीच त्यांनी गिवअप केलं आणि ते वाया सुरत गुवाहाटी निघून गेले पण या घागरीवर बसायचं धाडस एकमेव सन्माननीय संजय राऊत साहेबांनी केलं की मी खीर खाल्ली नाही तर मी घागर बुडायचा प्रश्नच येत नाही घागर घागर बुडली नाही तरली सत्य परेशान हो सकता आहे पर पराजित नाही सन्माननीय संजय राऊत साहेब बाहेर आले पण या चारी ज्या लोकांवरती आरोप झाले होते त्याच्यातल्या एकाचाही पाठपुरावा नंतर किरीट सोमय यांनी केला नाही आता तोच ढवळ्या शेजारी पावला बांधला पण वाण नाही पण गुण लागला हा संस्कार हा गुण आता शेलारांना लागलाय कि ज्या शेलारांनी एकनाथ शिंदेवरती आरोप करत जनहित याचिका दाखल केली तेच शेलार आता का गप्प बसलेत मग शेलारांचा आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांचा काही आर्थिक व्यवहार झालाय का, का। शेलारांना शिंदे निर्दोष आहेत असं वाटत आहे का मग माझा तिसरा प्रश्न आहे जर शेलारांच्या दृष्टिकोनातून सन्मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेब निर्दोष असतील तर सन्मान्य शिंदे साहेबांनी विचार करावा की अरे प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आहे आपण कुणाचा फुकट चाहत मेंधे नसू तर लगेच बोलून दाखवतो की बेटा मी तुझ्या चाहत मेंधा नाही मग कुणीतरी आपल्यावर पाच हजार कोटीचा आरोप करतोय अशा माणसावरती सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची केस का टाकत नाहीत ते का गप्पा आहेत ही कोणत्या प्रकारची मांडिवली आहे की दोघे शांत बसलेत चिळी काहीच बोलायचं नाही काय आम्ही डोसक्याला तेल लावले का कळत नाहीये का आपल्याला ज्या ज्या पद्धतीने याचा अर्थ असा आहे की शेलारांनी सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना या अर्थाने फेब्रुवारी दोन हजार बावीस ला कोंडीत पकडले होते ज्याचा एकत्रित परिणाम जून दोन हजार बावीस ला होणाऱ्या सत्तांतर सुरुवातीला जो परिणाम दिसतो तो परिणाम आहे दादा हो हे सगळं राजकारण चालू असताना आता मुद्दा दुसरा उरतोय की जी माणसं वेगवेगळी कारण सांगून गेली होती यातलं एकही कारण त्यांचं फळाला आलं नाही आम्हाला असं कळतंय की यातले दोन चार जण तर बिचारे प्रचंड प्रेशर खाली आहेत काही जणांची तर दादरच्या डॉक्टर बर्वे जे सायकोलॉजिस्ट आहेत सायक्रॅटिस्ट आहेत काही जणांची डॉक्टर नाडकर्णी काही जणांची झुपिटर हॉस्पिटल इथे मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली छान पैकी यांच्या तपासण्या चालू आहेत झोप लागत नाही प्रेशर जाणवतं प्रत्येकाला आणि इतक्या प्रेशर खाली असणारे लोक खाजगी मध्ये सांगतात अहो आम्हाला बाण नको होता अहो नको होता आम्हाला बाण पण भाजपने सांगितलं गपगुमान बाण घ्यायचा काही आमदार खाजगीत सांगतात आणि म्हणतात अहो आम्ही तर असं म्हणालो की आम्हाला बाण नको कारण जितक्या वेळा आम्ही हा बाण घेऊन महाराष्ट्रात लोकांच्या समोर जाऊ लोक म्हणतील आमच्या चोरलेला बाण आधी परत द्या हे अडचण आहे या लोकांची आणि अशा परिस्थितीत असताना सुद्धा दादा हो हे नुसतं शेरेबाजीच राजकारण एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचं राजकारण पण या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राचे प्रश्न मात्र बाजूला पडत आहे हा निर्धार मिळावा हा संकल्प मेळावा फक्त टीका टिप्पणी करण्यासाठी नाही मी आता जे मुद्दे मांडले ते मुद्दे टीकेसाठी नाही मी आता जे मुद्दे मांडले ते फक्त त्यांना आरसा दाखवण्यासाठी की जर त्यांचा असा समज असेल की मांजर डोळे झाकून दूध पितात म्हणजे कुणाला कळत नाही तर ते भ्रमात आहेत त्यांचा पैन पैसा हिशोब लिहिला जात आहे काळजी करू नका परंतु हा निर्धार मेळावा या कामासाठी आहे की ज्या पद्धतीने सगळीकडून चौफेर आपल्यावर संकटांची वर्षाव करून आपल्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय तेव्हा अशा काळामध्ये आपल्याला अजून ताकदीने लढायचे आहे कदाचित आपल्याला थोडा काळ संघर्ष करावा लागणार आहे थोडा काळ आपल्याला अजून सोसावा लागणार आहे पण त्याने काही फरक पडत नाही राजे हो अरे महाप्रबोधन यात्रेच्या पहिल्या सभेला माझ्यावर केस पडली कुठं घाबरते अजबात घाबरत नाही आता मला सांगा जर तुमची बहीण घाबरत नाहीये तर तुम्ही घाबरणार आहात का मग आपल्याला एक संकल्प करूया कारण मी मग जे म्हटलं की वरळीमध्ये ज्या पद्धतीने आमदार सुनील शिंदे असतील ज्यांनी आपल्या एकनिष्ठतेचा आणि स्वामीनिष्ठतेचा फार मोठा पुरावा दिला आमदार सुनील शिंदेची एकनिष्ठता त्यांची स्वामीनिष्ठा शिवसेनेबद्दल असणारा त्यांचं प्रेम त्यांची त्यागभावना त्यांचं समर्पण किंवा सचिन भाऊ आहिरांनी दाखवलेली तत्परता त्यांचं संघटन कौशल्य त्यांची त्याग भावना शिवसेना कदापि विसरणार नाही किंबहुना शिवसेना प्रत्येक शिवसैनिकांचं योगदानही विसरणार नाही कारण ज्या शिवसेनेने गल्ली बोळातल्या माणसांना सह्याद्री आणि वर्षापर्यंत जाण्याची ज्यांची लायकी बनवली जी शिवसेना भल्या भल्यांना बनवू शकते दादा हो तुम्ही जर ठरवलं तर तीच शिवसेना वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ज्यांना बनवलंय ताकद आपल्यात आहे फक्त गरज आहे थोडासा सुद्धा थोडीशी आपण जरा ताकद दाखवूया हा सगळा जमाव ही सगळी गर्दी हा सगळा जोश हा सगळा उत्साह या गोष्टीच द्योतक आहे की होय आम्ही लढण्यास सज्ज आहोत आणि मग जेव्हा लोक विचारतात अरे तुमचा पक्ष कोणता तुमचं चिन्ह कोणतं बरं आमच्या पक्षाचा आमच्या चिन्हाची आम्ही काळजी करू की त्याची काळजी सबकॉन्ट्रॅक्ट दिलेल्या नवनीत राणा आणि राणे कुटुंबाने करायची काहीच गरज नाही पण पन भाजपने अशा काही उपसुपाऱ्या दिलेल्या आहेत लोकांना आणि मग उपसुपाऱ्या दिलेल्या लोकांमध्ये काही बंद पडलेल्या इंजिनाचे बी लोक बोलत राहतात आणि त्यांना राहून राहून एकच गोष्ट सुचते आणि ते काय म्हणतात आदित्य ठाकरेंनी लग्न केलं नाही राहुल गांधींची दाढी किती वाढली बघा याचं काय झालंय दादा तुमचा पक्ष एवढा बंद पडलाय का हो की आता तुम्ही वधूवर सूचक मंडळ काढणार आहात म्हणजे सांगा तरी बाबा की आता आमचा पक्ष कम्प्लिटली बंद झालेला आहे आम्ही शटर डाऊन केलेला आहे आणि आता आम्ही वधूवर सूचक मंडळ काढलेला आहे आणि वधूवर सूचक मंडळाचा संचालक म्हणून आम्ही प्रकाश महाजनची नेमणूक केलेली आहे आणि महाजन वधूवर मंडळ चालवणार आहे अरे काय बोलताय आम्ही तुम्हाला मुद्दे विचारतोय आम्ही तुम्हाला विकासाचे प्रश्न विचारतोय विकासाच्या प्रश्नांवरती उत्तर द्या उत्तर देता येत नसतील तर गप गुमान मान्य करा की तुम्ही गद्दार आहात महाराष्ट्र आहात आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय की फॉक्सकॉन वेदांतामुळे जो लाखो लोकांचा बेरोजगार होता निव्वळ आणि निव्वळ तुमच्या गद्दारीमुळे जर तो उद्योग गुजरात कडे गेला असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या लाखो बेरोजगारांशी गद्दारी केलेली आहे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय विचार की महाराष्ट्राच्या वाट्याचे पैसे काय झाले आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय साधा की ऐन कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला प्रत्येक माणूस इथं सीएम किंवा दातखिळ लावून बसला होता तितकंच तितकच खर त्यावर काहीच बोललेलं नाहीत तुम्ही आणि मग हे सगळे जे लोक आहेत हे लोक देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना सांगत होते की तुम्ही पीएम केअर फंडला पैसे जमा करा सगळ्या लोकांनी पीएम केअर फंडला पैसे जमा केले भाजपचे जेवढे आमदार आणि खासदार होते या लोकांनी पीएम केअर फंडला पैसे दिले पीएम केअर फंडच्या पैशाचं पैशाच काय झालं माहिती अधिकाराखाली खाली माहिती मागितल्यावर आपल्याला असं कळत कि पीएम केअर फंड जो होता हा खाजगी होता हा सरकारी फंडच नव्हता मग या खाजगी फंडातले पैसे कुणाकडे गेले कुणासाठी गेले या पैशाचा किती लाखाचा नवा सूट शिवलाय या पैशाने किती लाखाचा नवा कॅमेरा आमच्या एकनाथ भाऊंना फोटो शूट साठी घेऊन दिलाय किंवा स्वतः आमच्या शेठजींनी घेतलाय बोललो पाहिजे फंड चा पैसा हा गोर गरीबांच्या घामाचा पैसा जो इकडे जमा झालेला होता या पैशाचा हिशोब अजूनही किरीट भाऊ देत नाहीत आणि तरीही किरीट भाऊंना वाटतो की ते फार स्वच्छता रक्षक आहेत किरीट भाऊ मी तुमची लहान बहीण आहे मी अडाणी आहे मला कळत नाही किरीट भाऊ इडी माझा ऐकत नाही भाऊ भाऊ तिथं वशिला लागते भाऊ तुमचा वशिला लय मटताय किरीट भाऊ तुमच्या वशिल्यानं माझा एक अर्ज नोंदवा की नोंदवा माझा अर्ज की पी एम केअर फंडच्या पैशाचं काय झालं यावरती किरीट भाऊंनी माझ्या वतीने हवा तर किरीट भाऊ पर्यंत जायचं रिक्षाचं बिल मी भरते पण किरीट भाऊंनी माझ्या सोबत यावं आणि पीएम केअर फंडाचे पैसे कुठे गेले यासाठीची एक तक्रार नोंदवावी आम्ही त्यांना मानतो दादा हो बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत परंतु मी आवर्त घेते फक्त इकडे जे थांबलेले आहेत ना आमच्या सगळ्या महिला या सगळ्या महिलांना एक सांगणं आहे माया हो तुम्ही सगळ्या रणरागिनी आहात तुम्ही सगळ्या आदिशक्तीचं रूप आहात तुम्ही सगळ्या मा सावित्री आहात आणि प्रचंड शक्ती आहे जेव्हा आपले हे सगळे भाऊ महाराष्ट्र पिंजायला गेलेले असतील ना तेव्हा तुम्ही प्रत्येकीनं तुमच्या प्रत्येकीच्या राहणाऱ्या एरियामध्ये आपापल्या भागात जाऊन हा विचार पोचवायचा आहे मांडायचा आहे सांगायचा आहे शिवगर्जना सप्ताह हो दहा दिवसाचा आटोपल्यानंतर पुन्हा एकदा आपण संपूर्ण महाराष्ट्रभर काही महत्वाच्या सभा आणि सन्माननीय पक्षप्रमुखांच्या सभा सुद्धा आयोजित केल्या जातील तोवर हे जे लोक आपल्याला कुत्सितपणे विचारतात की अरे तुमच्याकडे तर चिन्ह नाही तुमच्याकडे तर झेंडा नाही तुम्ही काय करणार तर त्यांना आपण ठामपणे सांगूया आमचा पक्ष आमचं चिन्ह आमचा झेंडा आमचा झेंडा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि दादा हो जेव्हा सगळीकडून अन्यायाचा प्रचंड अंधकार वाढत जातो तेव्हा आदित्योदय निश्चित आणि निश्चित असतो आदित्योदय होणार आहे चला दणक्यात घोषणा देऊया एकदा जोरात घोषणा देऊया होय पण मी एवढं सगळं आहे तो बऱ्याच जणांना झोंबेल काही खबरे खुबरे इकडे याची हिम्मत करणार नाहीत पण तरी झोंबण काही सांगता येत नाही त्यामुळे मी फार मनातून बोलले माझ्या बोलण्यामुळे कुणालाही वाईट वाटलं असेल राग आला असेल उपमर्द झाला असेल <laughs> अगदी बरोबर आहे मी तुमच्याच मनातलं बोलत आहे अजे बात माफी मागणार नाही पण दादा हो मी माफी मागणार नाही पण आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय गद्दारी फार मोठी चुकी आहे